राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झालंय. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच महाविकास आघाडीच्या निमित्ताने आज राज्यभरात गद्दार दिन साजरा करण्यात आला. नाशिकमध्ये मुंबई नाका येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयासमोर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केलं. 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आलंय. यावेळी प्रतिकात्मक खोके आंदोलनाच्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. या सरकारचा फार कंटाळा आलेला आहे. महागाई दिलेली आहे, महिलांना संरक्षण नाही आहे, म्हणून आम्हाला हे सरकार नको आहे. आता आमचं राष्ट्रवादी शिवसेनेचं सरकार आलं पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे. यांनी पैसा घेऊन यांनी सगळं काम चालवलेलं आहे. महिलांवर पण अत्याचार होत आहे, सगळंच खूप बोगस काम चालू आहे. मग एवढीच आमची इच्छा आहे, आता आमचा पक्ष यायला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.